sitting in front of you. My grandmother is sitting in front of me. तुमच्या समोर कोण बसले आहे? ही माझी नात अनुष्का, माझ्या मुलाची मुलगी आहे. Which standard are you in? What's favorite subject? I am in 5th standard. I like the subject maths. तुमच्या नोकरीबद्दल सांगा. 1969 पासून मी टेलिकम्युनिकेशन मध्ये आहे. मी बी आता ते BSNL नावाने ओळखलं जातं आणि मी 40 वर्ष नोकरी करून 2007 रिटायर झाले. अनुष्का, जेव्हा पहिल्यांदा मी सर्व्हिसला लागले तेव्हा हे स्मार्टफोन वगैरे नव्हते आणि आम्हाला नाईट ड्युटी पण करायला लागायची. त्यावेळी खूप गाड्या वगैरे पण एवढ्या नव्हत्या. आता टेक्नॉलॉजी खूप हे म्हणायला आता खूप सोयी आहे, तशा सोयी नव्हत्या. त्यामुळे आम्हाला बोर्डवर काम करायला लागायचं, लोकांना नंबर आमच्याकडे मागायला लागायचं. बाहेर परदेशी बोलताना किंवा बाहेर कुठल्याही गावाला बोलताना आमच्याकडे ट्रंकॉल बुक करूनच ते बोलू शकायचे. आता ट्रंकॉल म्हणजे काय? ट्रंकॉल म्हणजे बाहेरच्या गावाला, आता इथून मला पुण्याला बोलायचं आहे तर तू डायरेक्ट असं डायल करू शकत नव्हती. तू माझ्याकडे तो बुक करायचा, मग मी तुमचा नंबर, पुण्याचा नंबर सगळं घेऊन तो आमच्या थ्रू जोडल्या जात होता. डू यू यूज अ स्मार्टफोन फॉर व्हॉट? येस, आय यूज स्मार्टफोन फॉर प्लेइंग गेम्स अँड टॉकिंग विथ माय फ्रेंड्स. तुम्ही स्मार्टफोन वापरता का? कशा कशासाठी? हो, मी स्मार्टफोन वापरते कारण स्मार्टफोनचे फायदे खूप आहेत. माझं पेन्शन येतं, पेन्शन घ्यायला मला कुठेही जायला येत लागत नाही. मी ते ऑनलाईन हे करू शकते, ऑनलाईन शॉपिंग करू शकते आणि पेमेंट पण सगळं ऑनलाईन करू शकते. त्यामुळे मला पैसे पण जवळ बाळगण्याची शक्यता नाही. डू यू लाईक टेक्नॉलॉजी अँड गॅजेट्स? येस, आय लाईक इट बिकॉज वी कॅन प्ले गेम्स, वी कॅन एक्सप्लोर अवर सेल्फ विथ इट. तुम्हाला टेक्नॉलॉजी आवडते का? टेक्नॉलॉजीबद्दल काय म्हणणे आहे? टेक्नॉलॉजी मला आवडते कारण ही टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. आता सगळं आपण, तुला काही मागवायचं असेल तर आपण ऑनलाईन मागवू शकतो ना ताई दीदी, आणि कुठे जायचं असेल बाहेर तर सगळं ऑनलाईन बुक करू शकतो ना आणि जाऊ शकतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचे खूप फायदे आहेत. What do you dislike about technology? When the computer get error or when light goes, the charging of the mobile phone or when our work is pending on the computer and when we do not save it, it is all gone and we have to do it all again. काय सांगायचं होतं, टेक्नॉलॉजी बद्दल सगळंच आवडतं. आवडत नाही असं काही नाही, पण जेवढे फायदे आहेत तेवढं थोडंसं हे आहे. मुलांना फोन, टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन वगैरे आपण वापरायला देतो पण ते काय बघतात किंवा त्याच्यावर सगळंच वाईट पण असतं, चांगलं पण असतं, तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला लागतं चांगलंच बघतात की नाही. तर हे टेक्नॉलॉजीचे काहीतरी थोडे तोटे आहेत पण फायदे पुष्कळ आहेत. व्हॉट वॉज द फर्स्ट गॅजेट यू एव्हर युज्ड? आय युज्ड स्मार्टफोन्स फर्स्ट बिकॉज इट कॅन बी, वी कॅन टॉक विथ एनीवन ऑर we can play games on it, but on computer we cannot play games which we like. तुम्हाला वाटते का की भविष्यात रोबोट्स आणि यंत्रे आपले आयुष्य चालवतील? वाटते कारण आता सध्या पण फॉरेनमध्ये वगैरे रोबोट्स काम करतात आणि यापुढे पण आम्ही एज पुष्कळ झालं, आमच्याच्याने काही काम झालं नाही तर पुढे रोबोट्स ते कामं करू शकतील, आपण हायर करू शकू. किंवा मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जेव्हा माणसं कमी होतील तेव्हा रोबोट्स ते काम करू शकेल. दे कॅन हेल्प अस इन द हॉस्पिटल्स इफ डॉक्टर्स आर बिझी. दे कॅन हेल्प द पेशंट टू व्हॉट ही वॉन्ट्स और शी वॉन्ट्स फॉर इट. अजी, एक रोबोट गर्ल असेल की बॉय असेल? गर्ल आणि बॉय कसे असेल, ते रोबोट तर बनवलेलं असतं ना. Will technology make us less human? Yes, when we will use technology,
वी कैन नॉट मीट एनी वन, वी विल सी ओनली फेस टू फेस. सो वी कैन नॉट टॉक, वी कैन नॉट, वी कैन टॉक बट वी कैन नॉट मीट एनी वन. मीन्स वी कैन मीट बट वी कैन नॉट सी द बॉडी, होल बॉडी. मीन्स वी कैन नॉट टच इट. If we will talk about human meeting and about humans studies, so studies will make us explore more, but human meeting will make us less. So it is not necessarily that it make us wholly less. It can make us more intelligent, but we cannot meet humans. But we can only see their how they are staying over there, but we cannot meet them fully. टेक्नॉलॉजी आपल्यातील मानवतेला कमी करत आहे का? मानवता म्हणजे आपण टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो, कारण कुठेही काही फंक्शन वगैरे असलं तर आपण नुसतं कॉम्रेड्स किंवा मी येऊ शकत नाही असं फोन करून सांगू शकतो, किंवा आता आपल्याला फंक्शनला जायचीच जरूर नाही तर कुणाला भेटायचं असं वाटलं तर ऑनलाईन व्हिडिओ कॉल करून त्यांना भेटल्यासारखंच वाटतं. आजकाल बहुतेक मुलं फॉरेनला असतात, त्यांची त्यांना आईवडिलांना भेटूही शकत नाही, पण मग ते कॉल करून व्हिडिओवर समोरासमोर बोललं की त्यांना समाधान वाटतं भेटल्याचं. गिव अ मेसेज टू ऑल द किड्स हू आर वॉचिंग, आई टू माय फ्रेंड्स ऑल और हू विल वॉच दिस व्हिडिओ, I will give them one only advice that they can watch the videos which are useful to them, not which they will harm to their brain. येणाऱ्या पिढीसाठी आजच्या विषयावर काही संदेश आहे का? हो, ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जसं खूप चांगली आहे तसं थोडंसं त्याच्यात तोटे पण आहेत, तर मुलांना पण चांगलं असेल तेच घ्यावं आणि टेक्नॉलॉजीचा फायदा करून घ्यावा. बाकी मुलांनी पण आईवडिलांनी जे सांगेल ते ऐकावं आणि त्यांच्याप्रमाणेच वागावं. कधीच वाटलं नव्हतं की टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन येतील आणि घर बसल्या आम्ही डायल करू शकू, दुसऱ्यांना म्हणजे बघू पण शकू, ऑनलाईन बघू शकू, ऑनलाईन सगळं करू शकू, हे स्वप्नात पण नव्हतं, पण तसं झालं. टेक्नॉलॉजी प्रमाणे आल्यामुळे हे सगळं शक्य झालं. तू जेव्हा आजीच्या वेळेची विषयी तेव्हा काय असेल जगात? मला वाटतं की तेव्हा त्याचं अजून ॲडव्हान्स असेल, की सगळं ऑटोमॅटिक डोर असेल, किंवा जर टेबल आपल्याला आणि जर आपण फॅन ऑन होतं तसं पण होऊ शकेल.